मी प्रियंका, प्रियास किचन अँड स्टाईल्स मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत डाळ कांद्याची रेसिपी। तर चला डाळ कांदे बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य बघूया। डाळ कांदा बनवण्यासाठी मी इथे एक उभा कांदा चिरून घेतलेला आहे। जसं आपण भजनसाठी चिरतो तसंच मी कांदा चिरलेला आहे। तसंच अर्धी वाटी मी इथे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तसंच मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरव्या मिरच्या। मी या ठिकाणी 10 ते 15 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत, कोथिंबीर, एक चमचा हळद, 2 चमचे जिरे, 1 ते 1.5 चमचा मोहरी आणि चवीनुसार मीठ आणि तसंच आपल्याला अजून लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। सर्वप्रथम आपण डाळ आणि कांदा कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। तर मी कुकरच्या भांड्यामध्ये कांदा टाकते, त्यानंतर जी आपण डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ ती सुद्धा टाकते। तुम्ही वेगवेगळे सुद्धा टाकू शकतात पण मी एकत्र शिजवून घेते। हे माझं 3 ते 4 जणांसाठीचं पूर्ण व्यवस्थित मेजरमेंट आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे। एक ग्लास मी यामध्ये पाणी टाकलंय आणि आता हे आपल्याला कुकरमध्ये 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। जोपर्यंत आपल्या कुकरचे शिट्ट्या होत नाही तोपर्यंत आपण भाजीला लागणारा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी आधी शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। आपण शेंगदाणे छान 4-5 मिनिट भाजून घेतलेले आहेत। आता हे भाजून झाल्यावर मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण मिरच्या भाजून घेऊया। मिरच्या सुद्धा पूर्ण बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या छान भाजण्यासाठी आपण यावर थोडासा एक तेलाचा काटा टाकूया, म्हणजे मिरच्या छान भाजल्या जातील आणि पटकन भाजल्या जातील। मिरच्या सुद्धा व्यवस्थित आपल्या भाजून झालेल्या आहेत। आता ह्या मिरच्या सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे मिरच्या वाटून घेऊया। जे आपण भाजून घेतले शेंगदाणे आहेत मिरच्या आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते। आता आपण लसूण जे घेतलं होतं तो लसूण टाकते आणि कोथिंबीर टाकूया। आता हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण भाजीसाठी वाटण वाटतो तसंच मी या भाजीला पण वाटण वाटून घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी मिक्स करून हे वाटलेलं आहे, अगदी बारीक सुद्धा नाही आणि जाड पण नाहीये। मी आता भाजीला फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये 2 पडी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये सर्वात आधी आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तळतळायला पाहिजे। मोहरी तळतळल्यानंतर यामध्ये आपण जिरं टाकूया। जिरं आणि मोहरी छान तळतळली की भाजीला छान चव येते। त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला यामध्ये टाकूया। आता आपण यामध्ये हळद टाकूया। आता आपण हा मसाला मोहरी जिरे सर्व एकजीव करून घेऊया। छान असा मसाला तळला गेला पाहिजे।
आता हा मसाला जो पर्यंत साइडला तेल सुटत नाही तो पर्यंत व्यवस्थित छान आपण परतवून घेऊया। यावर आपण झाकण ठेवूया म्हणजे आपला मसाला छान तळला जाईल। तुम्ही पाहू शकता आपल्या या मसाल्याला छान कडेकडेने तेल सुटलेला आहे म्हणजेच आपला मसाला छान व्यवस्थित तळला गेलेला आहे। आता यामध्ये आपण जी काही डाळ आणि कांदा शिजवला होता तो डाळ आणि कांदा मी या मसाल्यामध्ये टाकते। आता आपण मसाला डाळ कांदा हे एकजीव करून घेऊया। आता यामध्ये तुम्हाला जसं पाणी हवंय त्यानुसार तुम्ही टाकू शकता। तुम्हाला जर पातळ हवे असेल तर तुम्ही अजून पाणी टाका। मी एक ते दोन घोट इथे पाणी टाकते। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे। व्यवस्थित आपण यामध्ये मीठ सुद्धा मिक्स करून घेऊया। थोडं अजून पाणी टाकते मी। आता आपल्याला ही भाजी उकळवून घ्यायची आहे। जोपर्यंत या भाजीला वरती बुडबुडे येत नाही, बबल्स येत नाही, तोपर्यंत ही भाजी उकळवायची आहे। तुम्ही पाहू शकता छान असं टेक्स्चर आलेला आहे भाजीला आणि या ठिकाणी आपली डाळ कांद्याची भाजी रेडी झालेली आहे। मग कशी वाटली ही आजची रेसिपी? तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी ज्या ज्या नवीन रेसिपी टाकते त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चविष्ट खा आणि निरोगी राहा। धन्यवाद।